नव्या शिक्षणीक धोरणा प्रमाण 39 वरां भरपा खातीर सरकारान शाळांक वेगवेगळे टायमटेबल दिल्यात. प्रुडंट कांय स्कुलांच्या कांय हेडमास्टरांक मेळ्ळे. हेडगेवार आनी रविंद्र केळेकर ज्ञान मंदीर स्कुला फुल डे करपाक तयार. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आयल्या तातूंत भितर जे वेगवेगळे पर्याय सांगल्यात. एक पुराय दीस स्कूल जातूंत भितर शेनवार आनी आयतार सुटी. एक आसा तो दोन दीस पुराय दीस आनी चार दीस अप टू 1:45 पर्यंत आनी स दीस 2:50 पर्यंत अशे तरेचे तीन जे पर्याय आसात. तातूंतले आमचें स्कूल जें आसा, आमच्या स्कुलान सद्याक पुराय दिसाचे जो पर्याय आसा तो स्विकारपाचो निर्णय घेतला. आमच्या मॅनेजमेंटाची पयली मिटींग जाली, फॉलोड बाय मॅनेजमेंटान स्टाफा बरोबर मिटींग घेतली. मागीर आमी पीटीएची एक्झिक्युटीव्ह कमिटीची मिटींग घेतली आनी कांय दीस पयली आमी पीटीएची एक्झिक्युटीव्ह कमिटी मिटींग घेतली आनी पेरंट्स वेर हॅपी की आमी पेरंट्सांक इनवॉल्व केले म्हणून डिसिजना भितर. आनी पेरंट्सांनीच उत्स्फूर्तपणान आनी मेजॉरिटीन अशें ठरयलें की आमी पुराय दिसाचो पर्याय जो आसा तो पर्याय स्विकारचो म्हणून. कारण आयचो काळ जो आसा तो जसो एनईपीक सांगला की वोकेशनल एप्रोच आनी स्कील एप्रोच हे दोनी जर डेव्हलप जातले जाल्यार पुराय दीस स्कूल ही गरज आसा. आनी त्या नदरेंतल्यान आमी आमच्या स्कुलान रविंद्र केळेकर ज्ञान मंदिरान हो पुराय दिसाचो जो ऑप्शन आसा तो स्विकारपाचो निर्णय घेतिल्लो आसा. तशें एनईपीचे इम्प्लिमेंटेशनाची पयली एक मिटींग जाल्ली, सगळे हेडमास्टरांची मिटींग केल्ली आनी थंय एक आमकां मॉडेल टायमटेबल दिला. तितून तीन ऑप्शन दिल्या, म्हणजे कशें आतां आसा तशें चलोवपाचें आनी मागीर सांजच्या आठवड्यांतल्यान दोन दीस किंवां तीन दीस तुमी हें करा. म्हणजे कशें केलां, 39 hours पर वीक जावपाक जाय. म्हणजे कितें आसा तें क्रेडिट्स आसा हेका आनी टोटल एका वर्साचे आमकां 9th standard 1200 hours वर्कींग अवर्स जावपाक जाय, इंस्ट्रक्शनल अवर्स. सो तीं डिवायड करून जेन्ना आमकां जे वर्कींग वीक्स मेळटा ते करून सादारण एप्रॉक्सिमेटली आमकां 39 hours पर वीक अशें तें टायमटेबल आसा. आतां ताका तीन ऑप्शन आसा, म्हणजे एक तुमी सकाळीं फुडें रेगुलर स्कूल सुरू केल्यान सांजचे 2 or 3 days सांजचे दवरलें, हें स्किल एज्युकेशन आसत किंवां एक प्रेड मॅथ्साचो आसत किंवां वोकेशनल एज्युकेशनचो IDAच्यो क्लासीस, आर्ट एज्युकेशनच्यो क्लासीस ह्यो सांजच्यो घेवन मागीर तो टायम कवर अप करूं येता. दीस इज वन ऑप्शन. अनदर ऑप्शन मागीर ती दोन दोन दीस सांजचे लेट पर्यंत न दवरता, सदांच तुमी लेट सोडले, सदां 3:30 सोडले आसा 3 पर्यंत जाल्यारूय चलता. आनी तिसरो ऑप्शन असो गोवर्मेंटान दिला की आमी जर ते 39 hours 5 days भितर भरून काडटा आसत जाल्यार मागीर शेनवार आनी आयतार सुटी घेवं येता. म्हणजे सकाळीं 8:30 जर सांजचे 4:30 सुरू केल्ली आसत चलयली आसत जाल्यार मागीर आमकां तो फूल वर्क लोड जो आसा तो 5 days कंप्लीट करता. असो एक ऑप्शन दिल्लो आसा. आनी एक गरली बरी गजाल हे पावटी जाल्या पळय, म्हणजे खंय जाय सदांच खंयची पॉलिसी इम्प्लिमेंट करतना एक आमकां सर्कुलर येतालो डिपार्टमेंटाचो आनी मागीर इम्प्लिमेंट करा म्हणून. ह्या वेळार गोवर्मेंटान अशें केलें, म्हणजे आमचे जे रिस्पेक्टेड हे आसा एज्युकेशन सेक्रेटरी ते तिणीच लीड घेतली, तिणी मिटींग हेडमास्टरांची घेतली आनी ताचे नंतर आतां ते प्रत्येक तालुक्यान फिरता. तालुक्यांनी कितें केलां की प्रत्येक स्कुलाचो हेडमास्टर, मॅनेजमेंट मेंबर, PTA मेंबर आनी टिचर्स, सिनियर टिचर्स अशांनी येवप मिटींगेक. ह्यो मिटींग्स आतां चालू आसा पळय तालुको वायज, त्यो 1-to-1 मिटींग, म्हणजे ते आमकां आतां हॉलान तिणी ते बसयले 5 जाण आनी मागीर प्रत्येक स्कुलाचे जी रिप्रेजेंटेशन येता तिणी तेंच्या वांगडा बसप आनी तिणी आपली डिफिकल्टीज सांगप. इम्प्लिमेंटेशनाक कितें डिफिकल्टी आसा, म्हणजे वर्कलोड वाडलो जाल्यार मागीर खंयच्या सब्जेक्टाचो वाडलो, मागीर सब्जेक्ट टिचर जाय आसा जाल्यार ते भरून घेताले थंय. मागीर तुमचे कडेन आर्ट टिचर ना कित्याक आर्ट एज्युकेशन कंपनी, मागीर आर्ट टिचर भरून घेतला तिणी. मागीर तुमचे कडेन PE टिचर ना किंवां स्किल बेज्ड सब्जेक्टाक टिचर ना, NSKF सब्जेक्ट ना आत्तां जाल्यार हे सगळे टिचर्स दिवपाचे प्रोविजन जे गोवर्मेंट करता आतां SCERT करता. आनी त्या खातीर ही एक बरी गजाल, म्हणजे इंडिविज्युअली प्रत्येकाक विचारला तुजी कितें डिफिकल्टी, तुका कितें प्रॉब्लम आसा इम्प्लिमेंट करपाक आनी ते रिजॉल्व करपाक कितें हॅल्प जाय गोवर्मेंटाची, अशा प्रकारचो जाल्ल्या कारणान खूब बरें पोजिशनान आसा. आमचे कडेन खूब मोठे प्रॉब्लम नाशिल्ले, कित्याक आमचे कडेन ऑलरेडी NSKF आशिल्लो, आमचे कडेन ऑलरेडी आर्ट टिचर आसा, आमचे कडेन आर्ट एंड कल्चराचे थिएटर आर्ट टिचर आसा, तबला टिचर आसा, वोकल टिचर आसा, भरतनाट्यम टिचर आसा. सो हें सगळें जें जाय आशिल्लें NEP तें ऑलरेडी आमचे कडेन इन प्लेस आशिल्लें. सो आमकां खूब प्रॉब्लम जावना. मोस्ट प्रॉब्लेम आमी फुडले स्कुलाची वचपाची तयारी चालू आसा आमची. म्हणजे आमी एक गोवर्मेंटा कडेन रिक्वेस्ट घातला पयर की फुडले रावले जाल्यार दनपारचे जेवणाची जर वेवस्था गोवर्मेंटान केल्या, गोवर्मेंटान म्हटलें की गोवर्मेंट स्कुलाक करता म्हणून. सो प्रायवेटाची ती आतां तिणें एक्सटेंड करना, हय एडेड स्कुलाक ना ती. सो आमी एक रिक्वेस्ट केला की आमकां जर तुमी हें करता आसात मिड डे मील एक्सटेंडेड किंवां दनपारचो मिड डे मील खातीर प्रोविजन दिता आसत जाल्यार कदाचीत मोस्ट प्रॉब्लम. पूण कित्याक आमकां फक्त 9th करूंक मेळना, जरी NEP 9th इम्प्लिमेंट जाले, आमचे सेम टिचर्स दोज वर टिचींग इन 9th, दे टिचींग क्लास 5, 6, 7 आसा. सो आमकां टायमटेबल कॉमन करचें पडटा. म्हणजे जर आमी
आता 40 मिनटांचे पिरियड केला वी हॅव डन इट फॉर फिफ्थ ऑनवर्ड सगळ्यांक फिफ्थ टू टेन्थ फुल डे स्कूल केले जाल्यार फिफ्थ टू टेन्थ सगळ्यांक करचें पडटलें सो मागीर तो थोडोसो हें जर आमचो हें जालो आसा डिमांड जर फुलफील जालो जाल्यार मोस्ट प्रोबेबली वील बी गोईंग फॉर फुल डे स्कूल ऑलरेडी हय पयर घातला पयलीं मिटींगेक घातल्या मिटींगेकूच तेंचे आशिल्लें वन टू वन मिटींगेक तुमचे कितें कितें डिफरंट डिमांड आसा ते आमी तेंच्या समोर पुटअप करपाचें आशिल्लें ना खूब सिम्प्लिफायड केला खूब सिम्प्लिफायड म्हणजे कांयच कन्फ्युजन ना म्हणजे मेन सब्जेक्ट आसा तशेंच आसा सिलेबस सेम आसा कळ्ळें न्ही फक्त कितें जालां आतां लँग्वेजीस आशिल्ले पळय सो लँग्वेज तिनूय लँग्वेजीक इक्वल वेटेज नाल्यार पयलीं कितें आसलें की इंग्लीश इंग्लीश फर्स्ट लँग्वेज आसताली सेकंड लँग्वेज हिंदी आसली थर्ड लँग्वेज मराठी आतां ना आतां तिनूय लँग्वेज इक्वल वेटेज आनी ताका तांकां नाम नॉमनक्लेचर नॉमनक्लेचर चेंज जाला इट इज R1, R2, R3 बट ऑर इक्वल वेटेजीचे तिनूय पालक आनी शिक्षकांची 2 दीस साजे 4 जावन 10 मिनटां मेरेन स्कुलां आनी उरिल्ले दीस 1.5-2 मेरेन वर्ग घेवपाक तयार फकत सरकारान इन्फ्रास्ट्रक्चराचेर भर दिवपाक जाय ऑल्सो मोस्ट ऑफ आर स्कूल्स आर नॉट प्रिपेर्ड बिकॉज वी डू नॉट हॅव अ प्रॉपर यू नो मेस ऑर वेर इन द चिल्ड्रन ड्युरिंग द ब्रेक टायम कॅन गो अँड सिट नो प्रॉपर कॅन्टीन्स सो वी वूड बी ऑब्लाइज इफ द गव्हर्नमेंट गिव्स अस सम टायम सो दॅट यू नो वी मेक दिस इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल टू द चिल्ड्रन मेक सम अरेंजमेंट्स फॉर द कॅन्टीन जस्ट नाव द रेन्स हॅव स्टार्टेड अँड इट इज बिकमिंग इम्पॉसिबल फॉर अस यू नो आर पेरंट्स ऑल्सो आर वर्किंग अर्ली इन द मॉर्निंग दे कम with an empty stomach and if you do not give them proper food they will not be able to concentrate so this is one of the problem that we are facing but nevertheless if the government gives us some type of a concession wherein we are given some funds so that we can raise the infrastructure would be obliged 20 tarke meren taluka pavdar shikshak palak ani khatyamadi baska suru urtale prudenta khatir swapnil tari ani savyodize